हॅलो स्टुडंट्स, माय सेल्फ मिस दिव्या आंबले. आपण मागच्या लेक्चरमध्ये सेट हा टॉपिक कम्प्लीट केलेला, ओके. आणि आता आपण या लेक्चरमध्ये लॉजिक हा टॉपिक स्टार्ट करणार आहे, ठीक आहे. सो फर्स्ट डेफिनेशन आहे सेंटेन्स, ओके. त्यातलं फर्स्ट काय आहे, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, त्यालाच म्हणायचं ॲसरेटिव्ह सेंटेन्स, ठीक आहे. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आर ओनली दोज सेंटेन्सेस विच कॅन बी कॉल्ड आयदर ट्रू ऑर फॉल्स, ओके. म्हणजे काय, एखादं कोणतं पण आपण सिम्पल सेंटेन्स जे बोलतो आहे ते एकदम सिम्पल सेंटेन्स जे एकतर ट्रू असू शकते किंवा फॉल्स असू शकते, त्याला म्हणायचं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, सिक्स इज अ प्राईम नंबर. आहे का सिक्स इज अ प्राईम नंबर? नाही, सिक्स हा प्राईम नंबर नाही आहे. त्यामुळे हे एक सिम्पल सेंटेन्स आहे जे की फॉल्स आहे, ठीक आहे. सेकंड आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, एखाद्याला एखादी गोष्ट आपण करायला सांगणे किंवा आज्ञा देणे, त्याला म्हणायचं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, ओके. एक्झाम्पल काय, डू युअर वर्क प्रॉपरली, ठीक आहे. थर्ड काय आहे, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, आपण एखाद्याला प्रश्न विचारणे, त्याला म्हणायचं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, कॅन यू स्पीक इन फ्रेंच, ठीक आहे. नेक्स्ट आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, म्हणजे एकदम आपण एक्सप्रेस होणं, हुर्रे, वाव वगैरे जे एक्सप्रेशन्स असतात ते घेऊन बोलणं म्हणजे काय, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, ठीक आहे. एक्झाम्पल काय, हुर्रे वी हॅव वॉन द क्रिकेट मॅच, हे काय, हे सगळे काय झाले, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस झाले, ठीक आहे. सो नेक्स्ट काय आहे, स्टेटमेंट. सो स्टेटमेंट म्हणजे काय, बघा, अ स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली, ठीक आहे. म्हणजे सेंटेन्स म्हणजे काय, एक डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स जे एकतर ट्रू असते किंवा फॉल्स असते, दोन्ही एकदम असू शकत नाही, ठीक आहे. एकतर ट्रू किंवा फॉल्स, त्याला म्हणायचं स्टेटमेंट, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बघा, फर्स्ट द सम ऑफ टू इव्हन नंबर इज अन इव्हन नंबर, मग हे ट्रू आहे की फॉल्स आहे. टू इव्हन नंबर घ्या कोणते पण, टू आणि फोर, टू प्लस फोर काय असते, सिक्स, अगेन इव्हन नंबर, म्हणजे हे सेंटेन्स काय आहे, ट्रू आहे, ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, एव्हरी इक्विलेटरल ट्रँगल इज अन आयसोसेल्स ट्रँगल, ठीक आहे. थर्ड स्टेटमेंट काय आहे, टू प्लस थ्री इज इक्वल टू सिक्स, आहे का हे टू प्लस थ्री इक्वल टू सिक्स? नाही, मग हे काय आहे, फॉल्स स्टेटमेंट आहे. नेक्स्ट काय, फोर्थ, एव्हरी रेक्टँगल इज अ स्क्वेअर, ठीक आहे. सो स्टेटमेंट्स आर डिनोटेड बाय पी क्यू आर ए टी सी, ठीक आहे. आपण स्टेटमेंट्स कसं डिनोट करणार, स्मॉल लेटर्स पी क्यू आर अँड सो ऑन, ठीक आहे. नेक्स्ट बघा, सेंटेन्सेस विच आर इम्पेरेटिव्ह, एक्सक्लेमेटरी अँड इंटरोगेटिव्ह आर नॉट स्टेटमेंट. कोणते कोणते सेंटेन्स आपण मगाशी बघितले, इम्पेरेटिव्ह, एक्सक्लेमेटरी आणि इंटरोगेटिव्ह, हे जर तीन स्टेटमेंट सेंटेन्स असतील तर ते कधीही स्टेटमेंट्स नसतात, आणि त्यामध्ये मग आपण ट्रू आणि फॉल्स असं काही डिफाईन करणार नाही. कुठले असतील तर इम्पेरेटिव्ह, एक्सक्लेमेटरी आणि इंटरोगेटिव्ह, हे स्टेटमेंट नसतात, ते सेंटेन्स असतात, ठीक आहे. कळाला स्टेटमेंट आणि सेंटेन्समधला फरक. नेक्स्ट बघा, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट, ठीक आहे. आता स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू बघायची आपल्याला. बघा, एव्हरी स्टेटमेंट मस्ट बी आयदर ट्रू ऑर फॉल्स, हे बघितलं आहे आपण. इफ द स्टेटमेंट इज ट्रू, इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू, कॅपिटल टीनं, इथं बघू शकता तुम्ही, कॅपिटल टीनं डिनोट करायची त्याची ट्रूथ व्हॅल्यू, ठीक आहे, जर स्टेटमेंट ट्रू असेल तर. आणि अँड इफ इट इज फॉल्स, देन इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स, हे कॅपिटल एफनं डिनोट करायची त्याची ट्रूथ व्हॅल्यू, जर स्टेटमेंट फॉल्स असेल तर, ठीक आहे. नोट बघा, वन कॅन यूज वन ऑर झिरो फॉर ट्रू ऑर फॉल्स, म्हणजे आपण टीच्या जागी वन लिहू शकतो आहे ट्रू व्हॅल्यूसाठी, आणि एफच्या जागी झिरो लिहू शकतो आहे फॉल्स व्हॅल्यूसाठी, ठीक आहे. सो एक्झाम्पल्स बघा, फर्स्ट एक्झाम्पल आहे, एव्हरी सेट इज अ फायनाईट सेट. या हे काय आहे, इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉल्स, कारण आपण मागच्या लेक्चर्स मध्ये बघितलं आहे, सेट टॉपिक बघितला तेव्हा, सेट हा फायनाईट असू शकतो आहे आणि इनफायनाईट पण असू शकतो आहे सेट. आता सेट ऑफ नॅचरल नंबर्स वगैरे आपण बघितले आहेत एक्झाम्पल्स, जे इनफायनाईट सेट आहेत ते, ठीक आहे. मग एव्हरी सेट हा फायनाईट असतो आहे काय, प्रत्येक सेट नाही, त्याला काही सेट्स इनफायनाईट पण असतात, ठीक आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट काय आहे, फॉल्स आहे, विच इज फॉल्स, हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू काय येईल, कॅपिटल एफ येईल, ठीक आहे.
सेकंड स्टेटमेंट आहे डू युअर वर्क प्रॉपरली. आता आपण मग आत्ता काय बघितलं नोटमध्ये, इम्पेरेटिव सेंटेन्स, इंटरोगेटिव सेंटेन्स आणि कोणतं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, या हे तीन सेंटेन्स कधीच स्टेटमेंट नसतात आणि त्याची आपण ट्रूथ व्हॅल्यू डिफाईन करू शकत नाही. आता हे काय आहे, डू युअर वर्क प्रॉपरली, हे इम्पेरेटिव सेंटेन्स आहे त्यामुळं इथं आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू काढू शकत नाही. ठीक आहे, इट इज इम्पेरेटिव सेंटेन्स हेंड इट इज नॉट अ स्टेटमेंट. ठीक आहे, सो नेक्स्ट स्टेटमेंट बघा, विल यू हेल्प मी. आता हे स्टेटमेंट कसलं आहे, हे इंटरोगेटिव सेंटेन्स आहे, हे स्टेटमेंट नाही आहे. ठीक आहे, हे इंटरोगेटिव सेंटेन्स आहे, हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट, त्यामुळे आपण ह्याची व्हॅल्यू सांगू शकत नाही. ठीक आहे, नेक्स्ट काय आहे, फोर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, हे काय आहे, स्टेटमेंट आहे, इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू, हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू काय येईल, मग कॅपिटल टी येईल. ठीक आहे, फिफ्थ एक्झाम्पल बघा, 2+3 इज लेस दॅन 6. आता हे काय आहे, हे स्टेटमेंट आहे आणि ह्याची आपण ट्रूथ व्हॅल्यू सांगू शकतो, विच इज ट्रू. 2+3 काय येईल, 5, अँड विच इज लेस दॅन 6, सो विच इज ट्रू, हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू काय येईल, मग कॅपिटल टी येईल. ठीक आहे, नेक्स्ट सेंटेन्स बघा, वॉट अ हॉरिबल साईट इट वॉज. आता हे काय झालं, इथं आपण एक्सप्रेस करावलं फीलिंग्स, म्हणजे हे काय आहे, हे कोणतं सेंटेन्स आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. ठीक आहे, त्यामुळे हे सेंटेन्स आहे, हे स्टेटमेंट नाही आहे. ठीक आहे, इट इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, इट इज नॉट अ स्टेटमेंट. ठीक आहे, आता नेक्स्ट एक्झाम्पल, सॉरी नेक्स्ट डेफिनेशन काय आहे, सिम्पल स्टेटमेंट. डेफिनेशन बघा, अ स्टेटमेंट विच डज नॉट कंटेन एनी अदर स्टेटमेंट ॲज इट्स कंपोनंट इज कॉल्ड अ सिम्पल स्टेटमेंट. आता सिम्पल स्टेटमेंट म्हणजे काय, एक सिम्पल सेंटेन्स. ठीक आहे, ओन वन सिंगल सेंटेन्स त्याला म्हणायचं सिम्पल स्टेटमेंट. आणि दोन तीन वाक्य आपण एकत्र जोडून, सपोज इफ अँड ओनली, इफ न जोडली दोन सेंटेन्स, किंवा अँडनी जोडलीत, ऑरनी जोडली, तर ते सिम्पल सिम्पल स्टेटमेंट होत नाही. ठीक आहे, जर दोन सेंटेन्स आपण एकत्र जोडले अँडनी, ऑरनी, इफ अँड ओनली, इफनी, इफनी, देननी, देन ते सेंटेन्स सिम्पल स्टेटमेंट कधीही नसतात. ठीक आहे, मग ते काय असतात, ते आपण नेक्स्ट ह्याला बघूया, नेक्स्ट डेफिनेशनमध्ये. ठीक आहे, मग काय आलं, सिम्पल स्टेटमेंट म्हणजे काय, एक सिंगल सेंटेन्स. ठीक आहे, एक्झाम्पल बघा, इट वॉज रेनिंग ऑन द लास्ट संडे, हे काय आहे, सिम्पल स्टेटमेंट आहे. नेक्स्ट काय आहे, एव्हरी पॅरेलेलोग्राम इज अ रोम्बस, हे काय आहे, सिम्पल स्टेटमेंट आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट काय आहे, कंपाऊंड स्टेटमेंट, हे काय आहे, सिम्पलच्या अपोजिट. म्हणजे आपण बघितलं, जर आपण दोन सेंटेन्स किंवा दोन वाक्य अँडनी, ऑरनी, किंवा इफ देननी, इफ अँड ओनली, इफनी जर जोडलीत, तर ते काय झालं, मग कंपाऊंड स्टेटमेंट झालं, ते सिम्पल स्टेटमेंट होत नाही. ठीक आहे, डेफिनेशन बघा, अ स्टेटमेंट विच कंटेन्स अनादर स्टेटमेंट ऑर स्टेटमेंट्स ॲज इट्स कंपोनंट इज कॉल्ड अ कंपाऊंड स्टेटमेंट. ओके, एक्झाम्पल बघा, 5 इज अ रियल नंबर ऑर 5+i इज अ कॉम्प्लेक्स नंबर. आता इथं तुम्ही बघू शकता, इथं दोन सेंटेन्स आहेत, कोणते कोणते, 5 इज अ रियल नंबर अँड 5+i इज अ कॉम्प्लेक्स नंबर, आणि ते आपण जोडलेत ऑरनी. ठीक आहे, मग हे काय झालं, कंपाऊंड स्टेटमेंट झालं. म्हणजे हे दोन किंवा दोनपेक्षा अधिक स्टेटमेंट जर आपण एकत्र आणली तर ते कंपाऊंड स्टेटमेंट असते. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघा, अ ट्रँगल इज इक्विलॅटरल इफ अँड ओनली इफ इट इज इक्वँग्युलर. ओके, इक्विलॅटरल. ठीक आहे, आता मग इथं काय आहे, हे दोन सेंटेन्स आपण कशाने जोडलेत, इफ अँड ओनली इफनी जोडलेत दोन सेंटेन्स, त्यामुळं मग ते स्टेटमेंट काय झालं, कंपाऊंड स्टेटमेंट झालं. ठीक आहे, सो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण लॉजिकल कनेक्टिव्हिटीज बघूया, म्हणजे त्याचे सिम्बॉल्स कसे असतात, अँड, ऑर, नॉट, इफ, देन, आता जे आपण कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये बघितले ते, आणि त्या स्टेटमेंट्सना नाव काय असते, निगेशन, ट्रूथ टेबल वगैरे, आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. ठीक आहे, थँक्यू.